सिद्धिविनायक मंदिरासंदर्भातली आहे. सिद्धिविनायक मंदिर उडवण्याची धमकी देणाऱ्या विक्रोळीतल्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ठाण्याच्या विवियाना मॉलच्या बाथरूममध्ये त्यानं धमकीचा मेसेज लिहिलेला होता. एकतर्फी प्रेमातून त्यानं हा खोडसाळपणा केला होता. ज्या मुलीवर एकतर्फी प्रेम आहे तिला त्रास देण्याच्या इराद्यातून त्यानं हा प्रकार केला. गंभीर बाब म्हणजे धमकीचा मेसेज लिहून मुलीचा नंबरही त्यानं लिहून ठेवला होता. यानंतर बातमी पुण्याची आहे. पुण्यात झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला मारहाण करण्यात आली आहे. पुण्यात नळस्टॉप चौकाजवळ काल हा सगळा प्रकार घडला. ऑनलाईन जेवणाची ऑर्डर देण्यात आली. ऑर्डर घेऊन तो डिलिव्हरी बॉय त्या ठिकाणी दाखल झाला आणि त्यानंतर ऑर्डर कॅन्सल करा असं तरुण म्हणू लागले. डिलिव्हरी बॉयनं ऑर्डर रद्द करण्यास नकार दिला आणि त्यानंतर 5 ते 6 जणांनी दाणक्यानं या डिलिव्हरी बॉयला मारहाण केली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. प्रवीण कदम असं मारहाण झालेला तरुणाचं नाव आहे. अलंकार पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. मारहाण करणारे मात्र फरार आहेत.